धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 9व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान यांच्या वतीनं बुधवारी 1 जुलै रोजी आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं आयोजन उपजिल्हा रुग्णालय मंचर इथे करण्यात आलं होतं। तसेच आंबेगाव तालुक्यामधील डॉक्टर घाडगे हॉस्पिटल, रांजणी अस्मिता भवन, कुरवंडी प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर, तसेच शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगाव सावा श्रीराम क्लिनिक पिंपरखेड या ठिकाणी हे रक्तदान शिबिर पार पडलं आहे। या रक्तदान शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रत्येक रक्तदात्याला N95 मास्क, सॅनिटायझर तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं। तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यास गरज पडल्यास वर्षभरामध्ये 1 रक्तपिशवी मोफत मिळणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय। धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 9व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठानच्या वतीने कालावाप्रमाणे याही वर्षी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नंतर या ठिकाणी महाराष्ट्रदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच इतरत्र अजून 6 ठिकाणी म्हणजे रांजणी असेल, निमगाव सावा, टाकळे आजी, नंतर निरगुडसर, कुरवंडी आणि पिंपरखेड अशा 60 ठिकाणी आज आपण या महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्त ही अशी गोष्ट आहे की ती मानवापासूनच तयार होते, ती कोणत्याही फॅक्टरीत किंवा कुठेही तयार होऊ शकत नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं आज जगात जगभरातले कोरोनाचं संकट उद्भवलेलं आहे, त्या संकटावर मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या घडीला जी गरज आहे ती रक्ताची आहे। आज आपण पाहतोय अनेक जिल्ह्यामध्ये रक्त पुरवठा हा कमी पडत आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांना खऱ्या अर्थानं हीच आदरांजली सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने राहील की आज कोरोनासारखी परिस्थिती असताना सुद्धा आज शेखर अण्णांचे जे मावळे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रक्तदानाच्या महान कार्यामध्ये सहभागी होत आहे आणि दिवसेंदिवस असंच याची हे रक्तदान वाढत जाईल। कोणालाही कधी कुठेही रक्ताची गरज पडली त्यांना आपण वर्षभरात त्या ठिकाणी रक्त पोच करण्याची व्यवस्था करतो आणि अनुषंगाने समाज जीवनमध्ये जगत असताना त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि हीच भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धर्मवीर चंद्रशेखर अण्णा यांनी रुजवलेली आहे आणि त्याच्यामुळं आज हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं जे रक्तापासून जे वंचित आहे, रक्त ज्यांना पाहिजे, ज्यांना गरजवंत आहे, त्यांना हे रक्त पुरवठा होत आहे। मी सर्व रक्तदात्यांचे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो। त्याचबरोबर या पंचकृषीतील ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, मग इनर व्हील क्लबच्या आमच्या भगिनी असतील, सर्व रोटरी क्लबचे मेंबर असतील, डॉक्टर असोसिएशनचे मेंबर असतील, वकील असोसिएशनचे मेंबर असतील, आज सगळ्यांनी सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेतली। मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो। आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री। स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर।